ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा। म्हणजे घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झालेली आहेत, घर घर तिरंगा लावा। एकच पक्ष राहणार आहे आणि बाकीचे पक्ष हे संपत चाललेले, विशेषतः शिवसेना ही संपत चाललेले पक्ष आहे बघू। पण सरकार विशेषतः महाराष्ट्रातला आहे कुठे, काहीही न करता स्वतःचे सत्कार करून घेतले जात आहेत आणि तिकडे अतिवृष्टीने जो शेतकरी बेहाल झालेला आहे तिथे जायला मंत्री कुठे आहेत। मला असं वाटलं की व्यंगचित्रकार बदलतात, माणसं बदलतात, काळ बदलतो, पण परिस्थिती काय बदलत नाही। परिस्थिती तीच आहे, म्हणजे आज सुद्धा व्यंगचित्रकार नाही याच्यातला भाग नाही। काही काही व्यंगचित्र मी मुद्दामून हाताशी ठेवलेली आहेत, पण मुद्दामून मी बाळासाहेबांची काही व्यंगचित्र ही आपल्याला दाखवू इच्छितो। आता देशाचं 75वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आहे आणि बाळासाहेबांनी हे मला वाटतं 1980 साली काढलेले चित्र आहे। बघा, काळ बदलला, माणसं बदलली, पण परिस्थिती तीच आहे। भारत मातेच्या गळ्याला फास अजूनही तसाच आहे। हे एक व्यंगचित्र फार बोलकं आहे आणि त्याच्या खाली जे लिहिलेलं आहे की स्वतःच्या, म्हणजे बाळासाहेबांनीच लिहिलेले, स्वतःच्या जिंदाबादाने सत्ताधाऱ्यांचे कानाचे पडदे बधीर झाले असले तरी या देशातील राष्ट्रभक्तांच्या कानावर भारत मातेची ही किंकाळी ऐकू जाईल काय। की भारत मातेचं जे दुःख, नुसतं आम्ही तिरंगा फडकवला म्हणजे राष्ट्रभक्त झालो, देशभक्त झालो, म्हणजे आपल्याला असं वाटतं आपली भारत माता ही आपलीच जणू काय मालमत्ता आहे, तसं नाहीये। तर तिची खरी व्यथा, जे मी बोललो ना, अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो, तर ती व्यथा ही मांडण्याचं काम केलेलं आहे। आता परत हे तर मी दाखवलं, हे आणखीन फार महत्वाचं बोलकं चित्र आहे। मी आता कोणावरती काही कॉमेंट करावी म्हणून काही व्यंगचित्र दाखवत नाहीये, पण 1978 साली हे बाळासाहेबांनी काढलेलं चित्र आहे। 1978 साली मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते। आता तो जनता पक्षाचा कालखंड, त्याच्या आधीचा आणीबाणीचा कालखंड हा काही मोजक्या लोकांना आजही आठवत असेल, कारण मी त्यावेळेला लहान होतो, म्हणजे 78 साली म्हणजे 60 आणि 78 काय किती वर्षाचा होतो तो होतो। पण तो काळ बघितलेला, तो काळ भोगलेला असा जो काही पीडितला वर्ग आहे तो आजही तो काळ जर का आठवत असेल त्यांना, तर हे व्यंगचित्र हे सदा सर्वदा सगळ्यांच्या लक्षात असायला पाहिजे। कारण त्या व्यंगचित्राचं शीर्षक असं दिलेलं आहे की परतीचा प्रवास, की तेव्हा मोरारजी भाई होते, म्हणून मोरारजी देसाई सारखा हेकडी माणूस पंतप्रधान पदी बसल्यावर जे व्हायचे तेच घडले। मोरारजींची हेकडी वृत्ती लोकशाहीस पुन्हा त्याच अंधाऱ्या खाईत घेऊन गेली, हे फार महत्वाचं वाक्य आहे, म्हणून मी हे चित्र दाखवतोय। आणि हे चित्र मी जे नेहमी सांगतो की 75वा वर्धापन दिनी आपण नेमके कुठे आहोत, आपल्या देशातली लोकशाही किती काळ जिवंत राहणार आहे, कशी जिवंत राहणार आहे, ह्याचा एक आढावा सगळ्यांनी घेण्याची आज गरज आहे। आज जर का बघितलं आनंदी आनंद आहे, 75वा वर्धापन दिन आहे, सरकारने, मायबाप सरकारने एक कार्यक्रम दिलेला आहे, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, ठीक आहे। आता त्याच्यावरती सुद्धा एक व्यंगचित्र कोणी काढलं माहित नाही, पण मला चांगलं वाटलं की मार्मिक केवळ या साप्ताहिकाचं नाव नाही, तर व्यंगचित्र सुद्धा मार्मिक असायला पाहिजे, त्याच्यात मार्मिक टिप्पणी असायला पाहिजे। आणि जे म्हणतात की अनेक शब्द जे काम करू शकत नाही ते एक व्यंगचित्र करू शकतं, तर हे एक व्यंगचित्र मी मुद्दामून दाखवतोय। त्याच्यात एक सरकारी बाबूच्या समोर एक गरीब माणूस आणि त्याचा पोरगा आहे आणि त्याचा कर्मचारी सांगतोय की सर, याला घरावर तिरंगा लावायचा आहे आणि तिरंगा त्याच्याकडे आहे, तो घर मागतोय। म्हणजे घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झालेली आहेत, घर घर तिरंगा लावा। ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? नंतर आता आणखीन एक आहे, हे सुद्धा व्यंगचित्र कोणी काढलं माहिती नाहीये, पण व्हॉट्सअपवरती आली फिरतात। आता 19 तारखेला दही अंडी आहे, कालाष्टमी, त्याच्यामध्ये म्हटलंय दोघ जण कोण ते तुम्हाला कळतील, व्यंगचित्र दाखवलेले, ते म्हणतायत प्रभू माखन बाद में खाइएगा, पहिले 5% GST दीजिए। हे जे आहे ना, ह्याला मार्मिकपणा म्हणतात। आणि हे ही अस्वस्थ मनाला वाचा फोडणारे व्यंगचित्र काढणारे व्यंगचित्रकार आज सुद्धा आपल्यामध्ये आहेत। या अशा काही ज्या गोष्टी आहेत ना, म्हणून व्यंगचित्रकार आणि शाहीर याची जी मी काही तुलना केली ती त्याच्यामुळे केलेली आहे। आज काही ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, आझादी 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 म्हणजे काय, स्वातंत्र्य। आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो, त्याला आता 75 वर्ष झाली, त्याच्या आधीची 150 वर्ष गुलामगिरीत गेली, 150 वर्षाचा कालखंड गेला, त्याच्यानंतरचा 75 वर्ष पूर्ण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करताना
परत आपण गुलामगिरीकडे चाललोय का हा सुद्धा एक विचार करण्याची आज गोष्ट आलेली आहे. कारण सगळीकडे घर घर तिरंगा लावत असताना राजकारण हे तर आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. कारण लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण आलंच, राजकारण म्हटल्यानंतर निवडणुका आल्याच, निवडणुका म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आलेच आणि ते आलेच पाहिजेत. प्रत्येक माणसाचं मत हे एकच असेल असं नाहीये. आपली मतं मांडण्याची आणि मतं व्यक्त करण्याची मुभा जिथे ज्या व्यवस्थेत असते त्याला लोकशाही म्हणतात. परंतु गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपल्या देशाचा राज्यकर्ता जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत नड्डा, त्या नड्डाजींनी जे एक वक्तव्य केलेलं आहे हे लोकशाहीला घातक आहे की नाही हा सुद्धा विचार करण्याची वेळ नव्हे, तर विचार केलाच पाहिजे असं ते वक्तव्य आहे. काय बोलले ते? ठीक आहे ना, मी आज शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, कालपर्यंत मुख्यमंत्री होतो, पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे, हे येणं जाणं हे चालूच असतं. पण नड्डा जे बोलले की या देशामध्ये एकच पक्ष राहणार आहे आणि बाकीचे पक्ष हे संपत चाललेले, विशेषतः शिवसेना ही संपत चाललेले पक्ष आहे. बघू त्यांनी प्रदेशाध्यक्ष केले, त्यांच्या नावामध्ये किती कुळे आहेत मला माहिती नाही, पण त्यांची किती जरी कुळे उतरली तरी शिवसेना काय नष्ट करू शकत नाहीत. मग ती 52 असतील ना ते 152 असतील त्याला मला काय फरक नाही पडत. पण ही जी काही लोकशाहीला घातक म्हणजे प्रादेशिक पक्ष हे संपवून टाकायचे. देशाच्या स्वातंत्र्याची जी काही मांडणी झालेली आहे, संघ राज्य, त्याच्यामध्ये अनेक प्रदेश एकत्र आलेत, जसं बंगाल आलेला आहे, पंजाब आलेला आहे, गुजरात आलेला आहे, कर्नाटक आलेला आहे, केरळ आलेला आहे, उत्तर प्रदेश आलेला आहे, बिहार आलेला आहे, तसा महाराष्ट्र आलेला आहे, काश्मीर सुद्धा आहेच. पण ही सगळी घटक राज्य एकत्र येऊन आपल्या देशाचं स्वातंत्र्य हे निर्माण झालेलं आहे, देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं, म्हणून आपल्या पद्धतीला संघ राज्य पद्धती म्हणतात. मग नड्डाजींना काय म्हणायचं नेमकं की तुम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत म्हणजे संघ राज्य पद्धत तुम्हाला संपवायची आहे का, संघ राज्य तुम्हाला नको आहे का, आणि मग हे संघ राज्य नको हे तुमचं मत हे साऱ्या देशातल्या नागरिकांचं मत आहे का, त्याच्यावरती खऱ्या निवडणुका व्हायला पाहिजेत. तुम्ही म्हणाल आज केवळ तुम्ही गादीवर बसल्यात म्हणून हम करू सो कायदा ही लोकशाही नाही, हा त्याचा आझादीचा किंवा ही आझादी आणि त्याचा अमृत महोत्सव नाहीये. अमृत महोत्सव म्हणजे तो अमृतासारखा असला पाहिजे. अमृत महोत्सवीच जर वर्षात तुम्हाला लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला आला, अमृत महोत्सव कसला? आता हे सगळं मी बोललो, ही परिस्थिती आज मला काही मोठं राजकीय बोलायचं नाहीये, नाहीतर महागाई आहे, वाढती बेकारी आहे, काही ठिकाणी आता सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे, पण सरकार विशेषतः महाराष्ट्रातला आहे कुठे? काहीही न करता स्वतःचे सत्कार करून घेतले जात आहेत आणि तिकडे अतिवृष्टीने जो शेतकरी बेहाल झालेला आहे तिथे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं नाही खाते वाटप, म्हणजे सगळे मंत्री आज आजार आहेत, कोणावरतीच काही बंधन नाहीत. आजादी का अमृत महोत्सव मंत्र्यांचं चाललंय, पदं मिळाले पण जबाबदारी नाही आहेत, करा मजा करा. तर ही अशी सगळी मौज मजा मस्ती आहे, त्याच्यावरती ब्रशचे फटकारे हे फार मोठं काम करतात. म्हणून मी गेल्या आठवड्यातच बोललो होतो की ज्याला शिवसेना प्रमुख व्यंगचित्रकलेतले आपले गुरु मानायचे ते अर्थात दीनानाथ दलालेख होते, त्याच्यानंतर डेव्हिड लोन बद्दल तर त्यांना खूप आदर होता. आणि डेव्हिड लोनची एक गोष्ट त्यांनी सांगितलेली जाहीर सभेत मार्मिकच्या वर्धापन दिनात सुद्धा सांगितलेली आहे की जेव्हा दुसरं महायुद्ध पेटलेलं होतं आणि हिटलरनी नुसता एक उच्छाद मांडला होता, रोज कुठे ना कुठेतरी हल्ले करायचा, एक काही काही तर असं आलं होतं की असं वाटत होतं की हिटलर आता जिंकलाच, मैत्रिणी आता एक एक देश पादाक्रांत करायला सुरुवात केलेलीच आहे. पण त्याच वेळेला ब्रिटनमधले एक व्यंगचित्रकार होते डेव्हिड लो, म्हणजे हिटलर बॉम्ब टाकायचा आणि डेव्हिड लो कार्टून काढायचे, पण बॉम्बनी जेवढं नुकसान व्हायचं त्याहीपेक्षा जास्त मानसिक त्रास हिटलरला व्हायचा. आणि हिटलर एवढा परेशान होता की त्यांनी असं म्हणतात की त्याच्या सैनिकांना वगैरे सांगितलं होतं की हा कोण आहे माणूस, आहे तरी कुठे, त्याला घेऊन या माझ्यासमोर, जसा मिळेल तसा घेऊन या. अर्थात डेव्हिड लो काही सापडले नाही, पण ही व्यंगचित्रकाराची ताकद असते. आणि या मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी देशातल्या तमाम व्यंगचित्रकारांना एवढंच सांगू इच्छितो की जर देश पुन्हा एकदा गुलामगिरीकडे चालला असेल, पुन्हा एकदा हुकुमशाहीच्या दिशेने चालला असेल, तर तुम्ही तुमचे फटकारे त्या वृत्तीवरती मारलेच पाहिजे. तुमचा ब्रश हा कधीही कुठेही, हा फटकारे मारताना ब्रश झुकतो पण तो झुकल्यानंतर परत ताठ होतो, तसे तुम्ही आणि तुमचा ब्रश, तुमचा कुंचला हा ताठ मानेने देशाला मार्गदर्शन करत राहा. आणि मार्गदर्शन व्यंगचित्रकाराने कसं करावं त्याचं अप्रतिम उदाहरण हे मार्मिक तुमच्या समोर ठेवलेलं आहे.
मला असं वाटतं तुम्ही त्यावेळेला जी काय बाळासाहेबांकडनं प्रेरणा घेतली ती प्रेरणा केवळ व्यंगचित्र काढावी म्हणून नाही तर ही पुढची सुद्धा जी काय वाटचाल आहे तो वारसा आणि वसा हा त्याच्यामध्ये दिसावा एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.